नमस्कार मंडळी. अननोन डेस्टिनेशन इन इंडिया या सीरीजमधील आजचा हा तिसरा भाग. मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजेच इतिहासप्रेमींच्या गाल्यातील ताईत देखील आहे असे आपण म्हणू शकतो. कारण येथील कुलाबा किल्ला सरखेल कान्होजी राजा आंग्रे यांची समाधी देखील आहे. परत अनेक गडकिल्ले देखील आहेत आणि प्राचीन मंदिरे देखील येथे आहेत. आपण त्यातीलच एक ठिकाण पाहण्यासाठी येथे आलो आहोत. आज आपण रामधरणे किल्ला या ठिकाणी आपण आलो आहोत. अष्टगारात या ठिकाणाला रामधरणे दुर्ग किंवा रामधरणे किल्ला देखील म्हणतात. येथे येण्याचा मार्ग खूप सोपा आहे. अलिबागवरून वायशेदवरून एक गावात जातो मार्ग, तो कॉरीजवळ येतो. त्या ठिकाणावरून कॉरीवरून एक रस्ता किल्ल्याच्या जवळ असलेला धरण, त्या धरणापर्यंत पोहोचतो. हे अंतर कमीत कमी 11 किलोमीटरचे आहे. चालेल, इथून आपण वरती जाऊया. आता आपण एकविरा देवीच्या मंदिराजवळ आलो. मंदिराच्या समोरच एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरात एक शंकराची पिंड कोरलेली दिसून येते. आता आपण रामधरणेश्वरच्या मंदिराजवळ जात आहोत. तिथूनच किल्ल्याकडे जायचा मार्ग देखील आहे. तर आता आपण आलो आहोत महादेवाच्या मंदिराजवळ, म्हणजेच रामधरणेश्वराच्या मंदिराजवळ आलो. चला आपण आतमध्ये बघूया. आपण रामधरणेश्वर मंदिराच्या आवारात उभे आहोत. रामधरणेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव केला जातो. परत श्रावणात येथे खूप गर्दी असते. अनेक भक्तगण येथे दर्शनासाठी येतात. आता आपण भवानी मातेच्या मंदिरात जात आहोत. चला.
भवानी मातेचे दर्शन घेऊन आता आपण रामधरणी किल्ल्यावर जात आहोत. किल्ल्यावर जात असतानाच 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावर झाडीत काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्यात महिषासुर मर्दिनी, खंडोबा यांच्या दगडात कोरलेल्या मूर्त्या आहेत. त्यांचे दर्शन घेऊन आपण पूर्वेकडे असलेल्या रामधरणी किल्ल्यावर जाऊया. भवानी मातेचे मंदिर ते रामधरणी किल्ला हे अंतर 15 ते 20 मिनिटांचे आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येथे कातलात कोरलेले 3 खांब टाके आहेत आणि लेण्या सुद्धा आहेत, परंतु किल्ल्यावर झाडी खूप असल्यामुळे तेथे आम्हाला पोहोचता आले नाही. फायनली आपण पोहोचलो आहोत किल्ल्यावर. समोरच किल्ल्याचे अवशेष दिसून येतात. थांबा दाखवतो. हे बुरुज दिसून येत आहे, पण तो पडलेला दिसून येत आहे. पडलेला आहे, भिंतात आहे, अजून काहीतरी असेल. चला या आपण बघूया पुढे. चला महादेव. इथून देखील एक भिंत दिसते. किल्ल्यावर थोडेफार अवशेष दिसून येतात. कदाचित हा एंट्रन्स देखील असावा. आतमध्ये जायचं गडप. इथे थोडेफार अवशेष दिसून येत आहे. दगड पडलेले आहेत. कदाचित घराचा पण असू शकते किंवा वाडा पण असू शकते. मित्रांनो, आता आपण किल्ल्यात आलो आहोत. काही जण म्हणतात की येथे किल्ला होता, तर काही जण म्हणतात येथे किल्ला नाही म्हणून. परंतु गडावर असलेले बुरुज व बांधकाम हे या किल्ल्याचे साक्षीदार आहेत. त्यावरून हे स्पष्ट होते की येथे किल्ला होता म्हणून. चौल ते रेवडंडा परिसरातून मुंबई पनवेलला जायचे असेल तर कार्लेखिंडीचा उपयोग केला जात होता. त्यामुळे या किल्ल्याचे बांधकाम कदाचित या खिंडीवर नजर ठेवण्यासाठी केला असावा हे इथून स्पष्ट होते. येथून आपल्याला पश्चिमेकडे असलेला कुलाबा किल्ला, रेवडंडा किल्ला, चौल, परत खांदेरी उंदेरी बेट आणि अथांग असा पसरलेला अरबी समुद्र दिसून येतो. आणि दक्षिणेकडे असलेला सागरगड किल्ला, परत सिद्धेश्वर आणि माची येथून दिसून येते. आणि उत्तरेकडे असलेला आपलं कंकेश्वर हे मंदिर देखील दिसून येते इथून. एक दिवसाच्या ट्रेकसाठी किंवा सहलीसाठी हे खूप सुंदर असे ठिकाण आहे, कारण येथील धरण, एकवीरा देवीचे मंदिर, शंकराचे मंदिर, भवानी मातेचे मंदिर, रामधरणी किल्ला आणि येथील सुंदर असे निसर्गरम्य वातावरण हे पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच येथे भेट द्या.